एकत्र प्यायला बसू कॉलेज सोडू तब्बल 15 वर्ष झाली. फरक फक्त एवढाच आहे, मी पास होऊन कॉलेज सोडलं, तू फेल झाल्यामुळे तुला कॉलेज सोडावं लागलं. तू पुढे कॉलेज पास झालास की नाही? म्हणजे काय आहे बघ, कॉलेज सोडल्यानंतर आय मीन सुटल्यानंतर लगेचच माझं लग्न झालं. वा वा वा, हे तर फार छान झालं. नाही छान झालं काका काका का? लग्नानंतर मला कळलं माझी बायको घमेंडी आहे, गर्विष्ठ आहे आणि महामूर्ख आहे. ओ नो, हे फारच वाईट झाले. नाही, फार वाईट नाही झालं. अरे ती करोडोच्या शॉपिंग मॉलची एकुलती एक मालकीण होती. वा वा, हे तर फारच छान झालं. नाही, फार छान झालं. लग्नानंतर लवकरच शॉपिंग मॉलला आग लागली आणि सगळ्याची जळून राख राख झाली. हे तर खूपच वाईट झालं रे. नाही नाही नाही, फार वाईट नाही झालं. त्या आगीत माझी मूर्ख बायको जळून मेली. अरे हे तर फार छान झालं, फार छान झालं. थोडक्यात काय, तू गोल गोल फिरून पुन्हा तिकडेच आलास. अरे नंतर मला कळलं त्या शॉपिंग मॉलचा इन्शुरन्स होता. अरे वा, हे तर खूपच छान झालं. नाही, खूप छान झालं. इन्शुरन्स क्लेम करायला कंपनीत गेलं आणि मला कळलं इन्शुरन्सचा शेवटचा हप्ताच भरला नव्हता, त्यामुळे इन्शुरन्स मिळणं अशक्य होत. अगेन बॅड लक. हे फारच वाईट झालं रे, फारच वाईट झालं. नाही, फार वाईट नाही झालं. काय छळत? अरे तिथे आणखीन एक बाई आली होती, माझ्या बायकोच्या शॉपिंग मॉलच्या 10 पट मोठ्या शॉपिंग मॉलची मालकीण. हो हो, अरे करोडोच्या संपत्तीची एकुलती एक मालकीण. ती पाहताच बाला कलिजा खलास झाला. अरे ती पण खलास झाली आणि मग काय, लगेच लग्न करून मोकळा. वा वा वा, हे तर फारच छान झालं. नाही, फार छान झालं. मागे लागलंय. ती माझ्या पहिल्या बायकोपेक्षा 10 पट घमेंडी आणि मूर्ख होती रे. अरे हे तर काय झालं ते तूच सांग बाबा. गेल्या 14 वर्षांपासून मी फक्त 2 कामं आवर्जून करतोय. पहिलं, शॉपिंग मॉलच्या इन्शुरन्सचा हप्ता वेळेवर भरला जातोय की नाही. हां. आणि दुसरं, आतुरतेने वाट बघतोय कधी शॉपिंग मॉलला आग लागते आणि त्यात माझी बायको जळून. आयुष्यात आपल्यावर कोणीतरी मनापासून प्रेम करतंय आणि आपणही त्याच्यावर जीवापाड प्रेम करतोय, यापेक्षा मोठी दौलत या जगात असूच शकत नाही. हसण्यावारी घेऊ नका, हसण्यावारी घेऊ नका.